महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, महाराष्ट्र न्यूज लाइव मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी सुधा या बातमीची प्रायोजक आहे श्रीघणोबा डेव्हलपर्स। वीट भट्टीवर तयार होणाऱ्या विटापासून घरांच्या भिंती मजबूत होतात, मात्र याच मजबूत चार भिंतींच्या घरात वास्तव्यास असलेल्या लोकवस्तीतील वीट भट्ट्यांच्या धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने वीट भट्ट्यांच्या स्थलांतरणासाठी महिलांसह नागरिकांचा संघर्ष सुरू झालाय। खेड तालुक्यातील शिरोली गावाच्या हद्दीमध्ये 300 लोकसंख्येच्या लोकवस्तीमध्ये 25 अधिक वीट भट्ट्या आहेत। या वीट भट्ट्या पेटल्यानंतर संपूर्ण वस्तीमध्ये धुराचं साम्राज्य तयार होऊन दमा, खोकला, सर्दी, सांधेदुखीचे गंभीर आजारांची लागण या नागरिकांना झाली आहे। त्यामुळे लोकवस्तीत असणाऱ्या वीट भट्ट्या स्थलांतरित करण्याची मागणी महिलांकडून होती आहे। उन्हाळ्यामध्ये वीट भट्ट्यांवरील विटांचा कच्चा माल भाजला जातो, यासाठी कोळसा, पांढरी राख वापरली जाते। यातून बाहेर पडणारे धुराचे लोट नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला। या वीट भट्टी स्थलांतरणासाठी खेड तहसीलदारांकडे नागरिकांनी तक्रार केली, मात्र वीट भट्ट्या स्थलांतरित करण्यासाठी ठोस निर्णय होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुढील काळात गंभीर होत असल्याने स्थानिक महिला आणि नागरिकांचा मोर्चा थेट वीट भट्टीवर निघालाय। आपले आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित राहून वीट भट्ट्या स्थलांतरणासाठी सुरू झालेला संघर्ष पुढील काळामध्ये न्याय मिळवून देणार का, हेच पाहावं लागणार आहे। साधारण तर ह्या वीट भट्ट्या घरापासून 10 ते 15 फूट या अंतरावरती आहेत, काही 5 फुटावरती 10 फुटावरती अशा आहेत। आणि आधी तर ह्या वीटभट्ट्या 3 ते 4 या प्रमाणात होत्या, पण एवढ्या 3-4 वर्षामध्ये ह्या वीटभट्ट्यांचं प्रमाण 30-35-40 एवढं वाढत चाललेलं आहे। आणि ह्या वीटभट्ट्यांच्या वाढत्या प्रमाणामुळं प्रदूषण जास्त होत चाललेलं आहे। आमच्या वस्तीतील घरातील प्रत्येक माणूस हा आजारी आहे, आणि वस्तीतील जेवढी काही माणसं आहेत त्यांना सेम आजार आहे, जसे की पांढऱ्यापेशा कमी होणे, निमोनियाचा त्रास, श्वसनाचा त्रास, दम्याचा त्रास, हे सगळे त्रास चालू आहेत। शशिकला उमाप। आणि ग्रामस्थांच्या तक्रारी आल्यानंतर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि वीटभट्टी विरोधी कृती समितीच्या वतीने 17/2/2021 तहसील कार्यालयाच्या समोर आंदोलन केलं। आंदोलन केल्यानंतर सुद्धा मॅडम याच्यावर कारवाई करतो असं म्हणाल्या, पण आम्ही पुन्हा त्याचा पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी तात्पुरत्या वीटभट्ट्या बंद या ठिकाणच्या केल्या। त्याच्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांच्या अहवालावर त्यांनी त्या भट्ट्या बंद केल्या होत्या। तर काही विशिष्ट लोकांनी आरोग्य अधिकाऱ्यांना जाऊन दमदाट्या केल्या, या भट्टी मालकांचे काही गुंड आहेत, राजकीय पुढारी आहेत, त्यांना ह्या प्रकरणात त्यांनी इन्वॉल्व करून त्यांनी दबाव आणून त्या आरोग्य अधिकाऱ्याचा अहवालच बदलून टाकला। त्यांच्या एका पत्रावर पुन्हा त्यांनी वीटभट्ट्या चालू केल्या। त्याच्यानंतर मी स्वतः BDO-शी बोललो, डॉक्टर बळीराम गाडवे आपले तालुका आरोग्य अधिकारी आहेत त्यांच्याशी बोललो, आणि त्यांनी मान्य केलं डॉक्टर चिखलीकर मॅडमनी की हे मला दबावापोटी मी सगळं केलं होतं। तसं त्यांनी लेखी पत्र तहसील मॅडमला दिलं, पुन्हा जो अहवाल आहे तो योग्य पद्धतीचा आहे अशा पद्धतीने डॉक्टर चिखलीकर यांनी सांगितल्यानंतर काल आम्ही प्रांताची भेट घेतली, पुन्हा तहसील मॅडमला आम्ही विनंती केली, आणि त्याच्यानंतर पुन्हा वीटभट्टी बंदचा आदेश त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी वीटभट्ट्या पुन्हा बंद केल्या आहेत प्रदूषण मंडळाचा अहवाल येईपर्यंत। हे आदेश एकतर हे वीटभट्टी मालक जे आहेत, मग हे इथलेच नव्हे तर महाराष्ट्रातले कुठले असू द्या, वीटभट्टी मालक जे असतात त्यांच्या मागे एक आर्थिक मोठी ताकद उभी असते, राजकीय गुंड उभे असतात, राजकीय पुढारी यांच्या मागे असतात, यांचं फार मोठं साठं लुलटं असतं, वाळू माफिया असेल, हे असेल, सगळ्यांशी त्यांचे एक हितसंबंध असतात, आणि त्याच्यामुळे हे सगळे असे दबाव टाकण्याची कामं आज आमच्यावर सुद्धा दबाव टाकला जातोय, ग्रामस्थांवर दबाव टाकला जातोय। आणि ह्या संदर्भातल्या आम्ही रिसर तशा तक्रारी पोलीस स्टेशनला केलेल्या आहेत। आज आमच्या गावचे जे ग्रामविकास अधिकारी आहेत त्यांना आणि ग्रामस्थांनासुद्धा धमकवलं गेलेलं। आज आमच्या शिरोली गावाने ठराव पारित केलेला आहे गावचा की वीटभट्ट्या ह्या कायमस्वरूपी बंद करण्यात याव्यात। तरीसुद्धा या ठरावाला केराची टोपली दाखवली जाते प्रशासनाकडून, आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचा जर उद्या रिपोर्ट जर आमच्या विरोधात आला, आता ह्या काही प्रमाणात वीटभट्ट्या काही दिवसांपासून बंद आहेत, आणि जर का तो अहवाल जर इथे प्रदूषण नियंत्रण मंडळ काही भेटलं नाही तर मग ह्या वीटभट्ट्या ते चालूच ठेवणार आहेत का? मुळात लोकवस्तीमध्ये ह्या वीटभट्ट्याच नसल्या पाहिजेत। या वीटभट्ट्यांच्या प्रदूषणामुळे माझ्या घरामध्ये आज
चार पेशंट आहेत, एक मुलगा मरणाच्या दारातून वाचवला, त्याला कमीत कमी 8 ते 10 लाख रुपये खर्च केला, त्याच्या प्लेटलेट्स आज 3.5 वर्ष झाली, सारख्या मायनस होतात, आजही रोजी तो पुण्यामध्ये ट्रीटमेंट घेतोय. आता तुम्हाला पाहिजे तर ताजा ट्रीटमेंट मी दाखवतो. मंडळींना शुगर वाढती आणि एक मुलगा मेंट म्हणजे त्याच्या फिट येते अशा पद्धतीमध्ये, आणि मला स्वतःला सांधेवाताचा असा त्रास झालेला आहे. आमच्या घरामध्ये संपूर्ण सगळे आजारी पडतात हे वीटभट्ट्यांच्या प्रदूषणामुळे. त्याच्यामध्ये ते कोळसा वापरतात, त्याच्यामध्ये परत ते पांढरी फ्लॅश वापरतात, परत भुकटी वापरतात, ऊसाची मळी वापरतात, अनेक प्रकारचे दूषित परिणाम होणारे पदार्थ वापरून हे जे धुराचे त्रास आहे तो आमच्या वस्तीतील सर्व लोकांना होतो. त्याच्यामुळं ह्या वीटभट्ट्या इथून स्थलांतरित करावे ही आमची ज्येष्ठांची मागणी आहे. नथू देवराव उमा. ह्या ज्या आता तुमच्या बाजूला दिसते वीटभट्टी, त्याच्यामध्ये दगडी कोळसा वीट त्यानंतर मळी वापरली जाते, टायर्स वापरले जातात, त्याच्या धुराने आमच्या लोकवस्तीमधल्या ह्या वीटभट्ट्या आहेत ज्या 20-25 फुटावर असल्या कारणाने त्याचा मोठ्या प्रमाणात धुळीचा साम्राज्य इथं निर्माण झालेला आहे. त्यामुळे आमच्या मुलांना दम्याचे त्रास सुरू झालेले आहेत. इथे मळीचा वापर केला की लगेचच आमच्या मुलांना उलट्या जुलाब सुरू होतात, आणि आमच्याकडे असे रिपोर्ट्स आहेत की आमच्या प्रत्येक घरामध्ये एक एक पेशंट आहे की ज्यांना दम्याचा, उलट्यांचा, निमोनियांचा आजार झालेला आहे. कोरोनाच्या काळात आमच्या इकडे जास्तीत जास्त पेशंट भेटले आणि डेथ पण झालेले आहेत. त्यावेळेस आम्हाला खरं तर जाणीव झाली की ह्या वीटभट्ट्यांचं प्रमाण आपल्या गावात खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, आणि ते पण लोकवस्तीमध्ये एवढ्या प्रमाणात वीटभट्ट्या असणं आपल्या जीवाला घातक असल्या कारणाने त्याचा दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी मिळून ह्याचा विरोध करण्याची सुरुवात केली, आणि त्याचा आम्हाला रिझल्ट भेटला असा की आता त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात ह्या वीटभट्ट्या बंद केलेल्या आहेत, पण प्रदूषण मंडळाचा निकाल आल्यानंतर ह्या कायमस्वरूपी इथून स्थलांतरित करणार आहेत. आमचा विरोध वीट कुंभारांना नाही आहे किंवा ह्या वीटभट्ट्यांच्या व्यवसायाला नाही आहे, फक्त आमचा विरोध इथे एवढाच म्हणणं आहे की गावकऱ्यांनाचा त्रास होतो ह्या धुराचा, ह्या इकडच्या हगंदरीचा, त्यानंतर इकडचे ते लोक वापरतात जे व्हाईट राख वगैरे वापरतात, त्या सगळ्यांचा आमच्या घरांवर धूळ खकाना सगळा जमा होऊन आम्ही तेच पाणी पितो, आमच्या पाण्यांमध्ये पिण्याच्या तेच प्रमाण जास्तीत जास्त वाढत चालले. त्यामुळे आमचं म्हणणं एवढंच आहे की ह्या लोकवस्तीतून स्थलांतरित करण्यात यावं त्यांचं, आणि त्यांनी दुसरीकडे कुठेही व्यवसाय करण्यात यावं. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी नम्रता थिगळे, खेड. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.